आपण भेटलेलो आहोत। तर बातमी अगदी तुमच्या जिव्हाळ्याची। जुलैमध्ये कोसळलेल्या पावसामुळे राज्यातील रस्त्यांची अवस्था खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी झाली। सामान्य नागरिक मात्र ढक्कूमकूम करत या रस्त्यांवरून प्रवास करतायत। कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। पालिका प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असतानाचं चित्र देखील दिसतंय। हे खड्डे प्रशासनाच्या नजरेला आणण्यासाठी एका तरुणानं खड्ड्यांचं स्विमिंग पूल बनवलं आणि व्हायरल झाला तो खड्डे टॅक्स आणि बरंच काहीचा हा रील। आधी मला पोहता येत नव्हतं, पण आता कल्याण डोंबिवलीच्या खड्ड्यामुळे मला पोहता येतं। काय तो पाऊस, काय ते खड्डे, ना किती तो टॅक्स। केडीएमसी ओके मध्ये माझी केडीएमसी माझा अभिमान। क्वालिटी काय आहे ना। आधी मला पोहता येत नव्हतं।